मित्रांनो, महाराष्ट्र मध्ये असा एकही फार्म नाही की जिथे आतापर्यंत करड्यांची मृत्यू झाली नाहीये. पिल्लांची मृत्यू असो, शेळी गाबडणं असो किंवा शेळी परत माजावर येणं असो, ह्या गोष्टी सर्रास शेळीपालनाच्या फार्म मध्ये होत असतात. मग मला काय म्हणायचंय, आता तुम्ही आम्ही शेळी पालन करायला होतो व्यावसायिक तत्वावरती, बंदिस्त असो, अर्धबंदिस्त असो किंवा फिरस्ती असो, आपण त्याच्यातून दोन पैसे त्या पिल्लांच्या जीवावर मिळवणार आहेत. आणि जर समजा एक पिल्लू जरी माझ्याकडे मिळवलं तर तुमचा दडदड 5 ते 7 हजाराचा त्या ठिकाणी तोटा असतो, नुकसान असते. मग आपलं शेळीपालन चुकीच्या दिशेने चाललंय. जर माझ्या फार्मवरती करड जर मरत असतील सतत, तर माझं शेळीपालन कुठेतरी चुकीच्या दिशेने चाललंय. तर ही करडांची म्हणजे पिल्लांची होणारी मृत्यू आहे, ही मला थांबवणं सगळ्यात पहिलं माझं कर्तव्य असलं पाहिजे. बरं, आता जनरली एका मोठ्या महामारीने किंवा बिमारीने जर समजा पिल्लं मेली तर तो वेगळा विषय आहे. पण सतत माझ्याकडं माझ्या अज्ञानापोटी, हलगर्जीपणापोटी किंवा उपचाराअभावी जर समजा पिल्लं मरत असतील तर हा सगळ्यात मोठा शेळीपालनातला तोटा आहे, तो तुम्ही आम्ही होऊ द्यायला नाही पाहिजे. तर ही पिल्लांची मृत्यू नेमकी कशी होते, त्याला कारण काय असतात आणि त्याच्यावरती उपचार काय करायचे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग म्हणजेच आधुनिक शेती युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मी सतीश रणहेर. आपल्या चॅनलवरती शेळीपालनाच्या बाबतीत जवळपास सर्व व्हिडिओ कव्हर केलेले आहेत. हा परत व्हिडिओ रिपीट होत आहे, पण तुमच्या आमच्यासाठी हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, सरळ सरळ साधा विषय तुम्हाला सांगायचं जर म्हणलं तर मी शेळीपालन करायलो तर मी प्रशिक्षणाअभावी किंवा प्रशिक्षण न घेता, माहिती न घेता, अनुभव न घेता जर सुरू करत असेल तर माझं शेळीपालन चुकीच्या दिशेने चाललंय. मला अगोदर प्रॉपर शेळीपालनाची माहिती असायलाच पाहिजे. नसेल तुम्हाला तर ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी माझा व्हॉट्सअपवरती मोबाईल नंबर तुम्हाला देणार आहे. व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुम्हाला संपर्क करू शकता, पण व्हिडिओच्या शेवटी शेवटी देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या शेळीपालनातल्या बारीक सारी गोष्टी तुम्ही माझ्यासोबत त्या प्रशिक्षणामध्ये किंवा कार्यशाळेमध्ये क्लिअर करू शकता. सगळ्यात पहिले पिल्लांना नेमके कोणते आजार येतात ते माहीत असणं गरजेचं आहे, त्याची लक्षणं माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती करावायचे उपचार, ह्या तीन गोष्टीवरती काम मी करायला पाहिजे. तर सर्वात पहिलं जर तुम्हाला सांगायला गेलं, पिल्लांच्या बाबतीत जी करडं असतात ती 8 दिवसात 15 दिवसांमध्ये अशक्त होऊन, लुळे होऊन, जागेवरती चक्रावून पडतात आणि मरतात. हे जनरली सगळ्याला माहिती आहे शेळीपालकांना, पण ते होण्याच्या पाठीमागची कारणं माहीत नाहीत. हे बघा, अंत्रविषार म्हणजेच ज्याला आपण ईटी इंटरोटॉक्सिमिया म्हणतो, हा पण करड्यांच्या मृत्यूकीमध्ये किंवा शेळ्यांच्या मृत्यूकीमध्ये सर्वात घातक असतो आणि तो पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतो. म्हणून तुम्हाला मी याच्या अगोदर पण सांगितले, तुमच्या शेळीचं अंत्रविषाराचं लसीकरण पूर्ण होणं खूप जास्त गरजेचं आहे. मी बरेच त्या ठिकाणी अशी लक्षणं बघितली शेळीपालकांचे आणि अभिप्राय पण तुमचे येतात मला. एकदा जर माझ्याकडे अंत्रविषाराचं पिल्लू म्हणजे परिणाम किंवा लक्षणं जर जाणवायला लागले तर मी डॉक्टरांपर्यंत पोहोचायच्या आधी किंवा दवाखान्यामध्ये जाण्याच्या अगोदरच माझं पिल्लू मरतो. मग हे सगळं होण्यापेक्षा तुम्ही जर समजा आंतरविषाराचे लसीकरण पावसाळ्याच्या आधी करून घेतलं तर त्या ठिकाणी ते सगळ्यात जास्त फायद्याचं ठरतं. पण करत नाहीत तुमच्यापैकी, तुम्ही सांगा मला तुमच्यापैकी किती जण या ठिकाणी आंतरविषाराचं लसीकरण करतात, ईटीचं व्हॅक्सिनेशन कोण करतं? करत नाहीत. लसीकरणाच्या बाबतीत जागरूकता तुमच्यामध्ये असायलाच पाहिजे शेळीपालन या दृष्टीने, शेळीपालक या दृष्टिकोनातून. दुसरा महत्वाचा असतो ई कोलाई नावाचा, या ठिकाणी ई कोलाई नावाचा एक बॅक्टेरिया असतो ज्याला आपण जीवाणू म्हणू शकतो, हा जीवाणूजन्य आजार आहे आणि सहसा करडांच्या मृत्यूमध्ये ते सर्वात जास्त घातक असतो. ई कोलाईमुळे काय होतं माहिती का, तुमचं पिल्लू हे पांढरट फिकट किंवा फिकट पिवळ्या रंगाची संडास करतं आणि जास्तीत जास्त 1 ते 2 दिवसांमध्ये डेड होतं, त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडतं. मग हा तुमच्यापर्यंत आजार पहिली गोष्ट तर आला नाही पाहिजे आणि जर आला तर तुम्हाला लक्षणावरून ताबडतोब लक्षात आलं पाहिजे की माझ्या पिल्ल्याला नेमकं काय व्हाले, अंतर्विषार आहे, इकोलाय आहे का, व्हिटॅमिन ए ची कमतरता आहे का, त्या ठिकाणी कॅल्शियम कमी पडायले किंवा त्याच्या पोटामध्ये अपचन झालंय, आफरा आहे किंवा नेमकं काय आहे, पोटफुगी झाली, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला अनुभवातून आणि प्रॉपर माहितीतून कळायला पाहिजे तर मला त्या ठिकाणी उपचार करता येतील ना. जर समजा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची संडास लागू द्या आणि पिल्लामध्ये संडास एक प्रकारची नसते, 4 ते 5 प्रकारच्या संडास लागतात आणि तुमचं पिल्लू त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडतं, तुम्हाला नेमकं लक्षात आलं पाहिजे की ही संडास कोणत्या प्रकारची आहे. जनरली तुम्हाला सांगतो पिल्लू काय करत असतं, दूध पिल्याच्या नंतर दिवसभर त्याला त्या ठिकाणी मोकळं रान असतं, ते फिरतं, उड्या मारतं, बागडतं आणि कुठेतरी त्याचा मातीशी संपर्क येतो, माती चाटतं, खडे चाटतंय किंवा आजूबाजूला लोखंड जे असतं तुमच्या फार्मचं त्या ठिकाणी चाटतं आणि हे पोटामध्ये गेल्याच्या नंतर साहजिकच त्याचं पोट दुखणार झालं, जंत होण्याचे चान्सेस असतात. कुठल्याही फार्मवरती हजारो प्रकारचे बॅक्टेरिया तुमच्या मातीमध्ये खाली जमिनीच्या आतमध्ये वास करत असतात, वास्तव्यास असतात, तर ते त्या जनावरांच्या पोटापर्यंत पोहोचू शकतात. म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सगळे जेवढे काही शेळीपालनातले लसीकरण आहेत ते ऑलरेडी मी शेळीला केले गेलेले असले पाहिजे किंवा पिल्लं जर माझी 3 महिन्याच्या पुढची असेल तर त्यांना केले गेलेले असले पाहिजे.
पण जर समजा नसतील केले तरी पण तुम्हाला जो प्रकार व्हायलाय तो लक्षात आला पाहिजे. अंत्रविषारामुळे पोट दुखायलंय का त्याच्या पोटामध्ये जंत झाल्यामुळे पोट दुखायलंय किंवा त्यानं जर समजा तुम्ही जो शेळ्यांना भरडा ठेवलाय मोठ्या शेळ्यांना खाण्यासाठी तो जर भरडा पिल्लांनी खाल्ला तर त्याचं पोट फुगून त्या ठिकाणी पोट दुखू शकतंय किंवा वेगवेगळ्या कारणानं इकोलायमुळे पोट दुखायलंय किंवा अजून कुठल्या प्रकारामुळे. आणि संडास पण लागली जर समजा पिल्लाला हिरवी संडास आहे पांढरी संडास आहे पिवळी संडास आहे किंवा निव्वळ पाण्यासारखी पातळ संडास आहे ह्या लक्षणावरून तुम्हाला त्याचे उपचार करता आले पाहिजे. सगळ्यात पहिले जनावराचं किंवा पिल्लाचं दुःख काय आहे हे शेळी पालक म्हणून तुमच्या लक्षात आलं गेलं पाहिजे. नंतर उपचार करता येतात. हो नॉर्मल जर समजा चाऱ्यामुळे संडास लागले असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ओटू जरी पाजलं तरी पण तुमच्या पिल्लाची संडास राहते. ओप्लॉक्स ओझेड असो सल्फाडिमिडीन गोळी असो किंवा नॉर्मल सल्फाची गोळी असो किंवा आपली सिफ्लॉक्स टीझेड नावाची गोळी असो ह्या गोळ्या पाजल्याच्या नंतर पण तुमच्या पिल्लाच्या संडाशी राहत असतात. पण मला लक्षात आलं पाहिजे की ह्याच्या पुढचा जर प्रकार असेल जर समजा ईटी झाला असेल आंत्रविषार झाला असेल किंवा ई कोलाईचा बॅक्टेरिया जर पोटामध्ये गेला असेल त्याच्यामुळे जर प्रकार होत असेल किंवा त्याच्या पुढची जर गोष्ट सांगायला गेलं अजून समजा जंत जर समजा जास्त प्रमाणामध्ये झाले असतील त्याच्यामुळे जर माझ्या पिल्लाला संडास लागत असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे अगोदर. याचं विश्लेषण शेळी पालक म्हणून तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि ही सगळी लक्षणं तुमच्याकडे जे डॉक्टर येणार आहेत त्या डॉक्टरला तुम्हाला सांगता आली पाहिजे की बाबा असं असं होतं. तुम्ही ठरवा की तुमच्या पिल्लाची संडास नेमकं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की तुमच्या पिल्लाची संडास कोणत्या कारणाने लागले मग त्याच्यानुसार उपचार करायचे. नॉर्मली हे बघा कुठल्याही प्रकारची संडास झाली इकोलाय असो आंत्रविषार असो किंवा कुठल्याही नॉर्मल संडास जरी लागली असेल तर तुम्ही तुमच्या पिल्लाला काय करायचं सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगेलो ह्या ज्या काही गोळ्या मी तुम्हाला सांगितल्या होत्या ह्या तुमच्याकडे प्राथमिक अवस्थेमध्ये ज्या बोळस टॅबलेट आहेत त्या पिल्लाला पाजण्यासाठी किंवा शेळीला पाजण्यासाठी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्रमाण व्हेटरनरी डॉक्टर जे आहेत तुमच्या संपर्कामधले त्यांना विचारूनच द्या किंवा तुमच्या पिल्लाच्या वजनानुसार आणि वयानुसार प्रमाण द्यावं लागतं. मला व्हॉट्सअपवरती त्या ठिकाणी मेसेज करा मी तुम्हाला त्या ठिकाणी सविस्तरपणे प्रमाण सांगून देईल. आणि त्याच्या पुढची गोष्ट जर सांगायला गेलं तर सगळ्यात पहिले काय करायचं नॉर्मली आपल्याकडे दोन पद्धती आहेत गावरान उपचारामध्ये. एक नॉर्मल जो आपण दुधाचा चहा करतो पिण्यासाठी तो चहा करायचा त्या चहामध्ये थोडासा ओवा थोडस मोहरीचं तेल. आता ओवा आणि मोहरीचं तेल जेवढी तुम्ही पत्ती टाकायला तेवढा त्या ठिकाणी ओवा टाकायचा आणि मोहरीचं तेल हे अर्धा चमचा त्या ठिकाणी टाकायचं. थोडीशी हळद टाकायची आणि ह्याचं मिश्रण थंड करायचं आणि थंड केल्याच्या नंतर त्या पिल्लाला किंवा शेळीला तुम्ही पाजू शकता. आता हे पाजायचं किती 15 दिवसाचं पिल्लू आहे का 1 महिन्याचं पिल्लू आहे का मोठं पिल्लू आहे त्या सगळ्या गोष्टीनुसार त्याचं प्रमाण ठेवायचं. तुम्ही अर्ध्या कपापासून तर 1 कपापर्यंत त्या ठिकाणी पाजू शकता. पण हा जो गावरान तोडगा आहे हा मी वापरलेला माझ्या जुन्या लोकांच्या अनुभवानुसार आहे तो कारगर आहे प्रभावी आहे. पण वापरायचा का नाही वापरायचा ती तुमची वैयक्तिक जिम्मेदारी आहे ती तुम्ही ठरवा. पण मला त्या ठिकाणी रिझल्ट आलेले आहेत आणि एक शेळी पालक म्हणून ऍज अ शेळी पालक म्हणून मी तुमच्या समोर कधीही येत असतो. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही ठरवा कितपत तुमचा याच्यावरती विश्वास ठेवायचा. दुसरी गोष्ट तुम्ही नॉर्मल ओटू पाजा पहिल्यांदा त्या ठिकाणी जर समजा ओटूनी संडास राहिली तर आणि ओटू पाजायच्या अगोदर पण माझं म्हणणं येतं की बऱ्याच वेळेला पिल्लाला संडास ही दूध न पचल्यामुळे लागू शकते. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी थोडासा चिमूटभर खायचा सोडा जो असतो आपला खायचा सोडा त्या ठिकाणी पिल्लाला पाजायचा. खायचा सोडा पाजल्याच्या नंतर पिल्लाचं पोट जे असतं फुगलेलं ते त्या ठिकाणी नॉर्मल होतं आणि त्या ठिकाणी पिल्लू व्यवस्थित होतं. पण ताबडतोब ओटू पाजा ओप्लॉक्स ओझेड असो किंवा सिफ्लॉक्स टीझेड नावाची टॅबलेट असो किंवा सल्फा टॅबलेट असो ह्याचे प्रमाण जे आहेत ना हे वजनानुसार आणि वयानुसार ठरवावे लागतात. हे मात्र तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना विचारावं लागेल किंवा मला व्हॉट्सअपवरती मेसेज करून विचारू शकता. आणि मी तुम्हाला आता तेच सांगतोय की तुम्ही प्रॉपर शेळी पालनाचं ट्रेनिंग जर घेतलं नसेल जिल्हा उद्योग तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्र आहेत तुमच्या आजूबाजूला वेगवेगळ्या संस्था आहेत ज्या शेळी पालनाचं प्रशिक्षण देतात त्या ठिकाणी जाऊन हजर व्हा. त्यांचे काही थोडेफार फीस असतील त्या पेड करा आणि प्रशिक्षण घ्या. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही बाबा मग माझ्याकडूनच घ्यायचं तर माझ्या फार्मवरती इथं कार्यशाळा मी घेत होतो परंतु लॉकडाऊन आहे आणि शनिवार रविवार या ठिकाणी बऱ्याच वेळेस मार्केट बंद राहिले त्याच्यामुळे इथलच्या कार्यशाळा ज्या आहेत त्या तात्पुरत्या स्थगित केलेल्या आहेत. परत सुरू झाल्या की मी तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट देणार आहे. पण ऑनलाईन कार्यशाळा सुरू केल्या आता ऑनलाईन कार्यशाळेला फक्त 100च लोक त्या ठिकाणी एका वेळेला अटेंड करावं लागायला येतं. म्हणून अगोदर नोंदणी करून घ्या. 4 दिवस दररोज 2-2 तास या प्रमाणामध्ये मी कार्यशाळा घ्यायलो. रोज 2 तास अशा स्वरूपात 4 दिवस डॉक्टर प्रदीप साळवे सर मी वैयक्तिक
आम्ही ए पासून ते झेड पर्यंत शेळी पालनातली संपूर्ण माहिती माझे अनुभव 5-7 वर्षातले सगळे काही शेअर करायला होतं आणि प्रत्येक रचनाबद्ध पद्धतीने शेळी पालन समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे। ती कार्यशाळा जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर या ठिकाणी जो व्हाट्सअप नंबर दिलेला आहे ह्या व्हाट्सअप नंबरवरती फक्त एक मेसेज टाकायचा, तुमचा नाव पत्ता पाठवून आणि नॉमिनल फीस ठेवलेली आहे। नॉमिनल म्हणजे फक्त 2 अंकी 100 रुपयाच्या खालीच। मग ती थोडीशी फीस याच्यामुळे की जास्त गर्दी होऊ नये म्हणून, ज्यांना गरज आहे, ज्यांना वाटतं की माझे शेळीपालनातले अनुभव तुम्हाला पाहिजेत, त्यांनी त्या ठिकाणी येऊन नोंदणी करून घ्या। आणि फीस वगैरे कशी करायची किंवा जॉईन कसं करायचं, व्हॉट्सअप ग्रुप कसा आहे, आपण गुगल मीटवरती ह्या सर्व कार्यशाळा घेलो त्या कशा अरेंज करायच्या, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल पाठवल्या जातील। मेसेज करा व्हॉट्सअपवरती आणि ती कार्यशाळा मला वाटतं की तुम्ही एकदा अटेंड करावीच, कारण तुम्ही साधारण इथून 20 किलोमीटरवरून माझ्या फार्मवर भेट द्यायला यायचं असेल तरी तुमचं 100 रुपयाचं पेट्रोल जाते। त्याच्यापेक्षा जर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला जर घर बसल्या 4 दिवस ही कार्यशाळा जर अटेंड करता येत असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे, तर तुम्ही ती करावी असं मला वाटतं। बाकी शेळी पालनातल्या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती उपलब्ध असतात, पहा, माहिती घ्या, नसल शंका दूर होत तर कॉल करा, व्हॉट्सअप करा, त्या ठिकाणी शंका दूर केल्या जातील। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।